ते आत्ताच फोन आला होता, थोले सॅव्हिओ राहिले. काय पप्पा येतात? माय गॉड. अगं मग मूर्ख मुली हे आधी नाही का सांगायचं? नकोय मला तो चहा, जा नेऊन ओत कुठेतरी आणि माझे कपडे काढून ठेव, जा. अरे विचार की नाही, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आणि पैशावाले असून सुद्धा तुम्हाला विठ्ठलाच एवढं वेळ कसं काय हो? आणि आत्ता पण गाडी तुम्ही वाटवाकडी करून मंदिराजवळ घ्यायला लावली. कसं आहे, आज माझ्याकडे सगळं काही आहे. आजच्या काळात सुद्धा संस्कारांना जपणारी, नीतिमत्तेला धरून चालणारी, परस्परांचा सन्मान करणारी माझी लेक ललिता आहे. ताई साहेब, ताई साहेब उठा ना. ताई साहेब काय, किती वेळा तुला सांगितलं मी पार्टीहून आले की मला उठवायचं नाही. कर्तृत्ववान, निर्व्यसनी, निर्बळ असा माझा जवळही रमेश आहे. पाच लाखांनी शो कर. हडिमा आमचं शेंडीफळ, हुशार, अभ्यासू, सगळ्यात मुख्य म्हणजे नाकासमोर सरळ चालणारा माझा लेख प्रशांत आहे. एक लार्ज. ओके साहेब. आणि कसं आहे, हे सगळं आहे ना, हे क्षणभंगूर आहे. माझा विठ्ठल जर माझ्यापाशी नसेल तर काहीच नाही. मी तर निव्वळ चार फॅक्टरींचा मालक आहे, पण माझा विठ्ठल हा संपूर्ण सृष्टीचा कारभारी आहे. आणि भक्ती नेहमी थोरा मोठ्यांचीच करायची असते. ते आत्ताच फोन आला होता, थोले सॅव्हिओ राहिले. काय पप्पा येतात? माय गॉड. अगं मग मूर्ख मुली हे आधी नाही का सांगायचं? नकोय मला तो चहा, जा नेऊन ओत कुठेतरी आणि माझे कपडे काढून ठेव, जा. पप्पा बायकोचा फोन आहे. हॅलो. हॅलो, कुठेस तू? पप्पा येतात घरी, लवकर ये. आलो आलो आलो. नागेश दादा, मला ना घरी जायला लागेल, माझ्या तिजोरीची चावी येते ना घरी. म्हणजे? म्हणजे माझे सासरे घरी येत आहेत जे मला पैसे देणार आहेत. हे बघ, तुझी नेहमीची कारणं नकोस माका. नागेश भाई, मी कारणं नाही देत, मी खरं काय ते सांगतो. म्हणजे कसं आहे बघ ना, की आता सासरे यायच्या आधी मला घरी जायला पाहिजे. जर मी घरी नसेन तर ते मला पैसेच देणार नाहीत ना, आणि त्यांनी जर मला पैसे नाही दिले तर तुझं कर्ज कसं फेडू, मला जायला लागणार. असं सांग. निघ निघ निघ. हॅलो. पप्पा येतात घरी, लवकर ये. काय पप्पा येतात? पप्पा का? व्हॉट इज दिस यार. माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा सावळा देव विठुराया, माझा सावळा सावळा देव अरे हो, 10 मिनिटात जरा मी फ्रेश होऊन येतो. हा, तू पण तयार राह, आपल्याला लगेच ऑफिसला जायचं. हा साहेब, काम होते. काय रे? मागे बोललो होतो तुम्हाला, जरा सुट्टी हवी होती. कशाला?
गावाकडे जरा जमिनीचा वाद झालाय, मिटून आलो असतो. हो हो हो, अरे बरोबर, तू बोलला होतास. विठ्ठलाच्या नामस्मरणात काहीही लक्षातच राहत नाही बाबा. बरं, तू जा मग. हां, काही काळजी करू नकोस इथली, मी बघतो काय ते. आणि तिथे कसलीही मदत लागली तरी कळव हो. जा, चिंता करू नको. हो हो, ये 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 विठ्ठल. हा बापट. हो हो हो, निघतोय मी आता, निघतोय, येतोय. मीटिंगचं ना, मी आल्यावर बोलतो ना. हो हो, बाकी काही? बर बर, ठीक आहे. पप्पा, तुमची आवडती खिचडी आज एकादशी आहे ना, तुमच्यासाठी सकाळपासून किचन मध्ये राबतीये मी. तुमची आवडती खिचडी केली आहे. मी पप्पांसाठी केली आहे बरं का. थांबा, मी सर्व्ह करते तुम्हाला. पप्पा, खिचडी मला आवडते. आणि तू स्वतः स्वयंपाकघरात राबून ती तयार केली असतीस तर कौतुकच आहे तुझं. पप्पा थँक यू. पण कसं आहे, थोडं पार्ट्यांमधलं लक्ष कमी करून जर तू स्वयंपाकघरात लक्ष घातलं असतंस तर कदाचित तुला समजलं असतं माझी एकादशी निर्जळी असते. हो मूर्ख. पप्पा, व्हॉट इज निर्जळी? मी सांगतो तुला नंतर. आणि तुझंच नाही, तुमचं तिघांचंही घर आणि फॅक्टरी सोडून इतर कुठल्या ठिकाणी जास्त लक्ष असतं हे मला माहीत नाही असं समजू नका. दशरथ देशमुख साधा आहे पण मूर्ख नाही. अगदी नाका समोर चालणारा सरळ. काय प्रशांत, तुझ्यासारखा? येस पापा, एकदम स्ट्रेट. म्हणूनच मी एक साधा सरळ निर्णय घ्यायचं ठरवलंय. त्यासाठीच मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे. मी एक इच्छापत्र केलंय. त्या इच्छापत्रामध्ये माझ्या 4 फॅक्टरीज, माझी स्थावर जंगम मालमत्ता ही मी गेल्यानंतर आपल्या गावातील विठ्ठल मंदिराला दान करणार आहे. व्हॉट? पप्पा, पप्पा तुमचं बरोबर आहे पण मग आमच्या तिघांचं काय? म्हणजे या दोघांचं काय? अरे वा, हो नाही, या दोघांची काळजी तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहीत नसेल पण मी ज्या वेळेला बिझनेस सुरू केला त्यावेळेला 4 आणे भाड्यावर एक सायकल भाड्याने घ्यायचो. दिवसभर त्या सायकलवरून फिरायचो आणि संध्याकाळी ती सायकल परत करायचो. संघर्ष तुम्ही पाहिलेला नसेल, मी तो पाहिलेला आहे. आणि तो संघर्ष तुम्हालाही कळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण काळजी करू नका, तुम्हा तिघांसाठी मी त्या इच्छापत्रामध्ये तरतूद केलेली आहे. मी गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला 1,00,000 रुपये देण्यात येतील. ओनली 1,00,000? 1,00,000 आहेत ते. म्हणजे माझी जेवढी ऐपत आहे त्याही पेक्षा जास्त देतोय मी तुम्हाला ते. ते 1,00,000 रुपये तुम्ही कुठल्या तरी व्यवसायात गुंतवा अथवा तुम्ही काही करा त्याचं. आजपासून बरोबर 1 महिन्याने त्या इच्छापत्राचं वाचन होईल. कसं आहे, तुमच्या मनाची तयारी व्हावी यासाठी हे सगळं तुम्हाला मी आधी सांगतो. आणि हो प्रशांत, तुझ्या सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यूज आहेत तेव्हा तिथे लवकर या, उशीर करू नका. हो.
व्हाट द हेल जीजू, तुम्ही काहीतरी करा ना. जस्ट 1 लाख रुपीज आणि अख्खी प्रॉपर्टी मंदिराला. व्हॉट इज दिस? बघ ना, फुकट सकाळपासून मेहनत केली तरीच तरी किचन मध्ये गेले ना, ती बाई सांगत होती आज नका करू खिचडी, आज नका करू खिचडी. थोपाडवर करून सांगायचं ना, मालक आज खाणार नाहीत म्हणून मालकांचा उपास आहे निर्जळी. पण नाही, आता हे आपल्याला खावं लागणार आहे. आय एम नॉट गोइंग टू ईट दिस. ओके, हॅलो, मी पण नाही खाणार आहे. एक मिनिट, जे झालंय त्याच्याबद्दल विचार करा. मला जरा शांत राहा, मला विचार करू द्या. माणसाची मजा आहे. आज मुली आल्या, घे चॉईस कर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जीजू, मला वाटतं इंटरव्ह्यूची गरजच नाही आहे. का रे? आपण इकडनंच मार्क्स देऊ. काय आल्या एक एक इंटरव्ह्यूला. ती बघा, पाच. पुढची ती ती काटावर पास. काटावर पास नाही, नापास. काय एक मुली आले आहेत. बापट जरा केबिन मध्ये या. बोला सर. प्रशांत आणि रमेश अजून आले नाही. साहेब ते आत्ताच आलेत. प्रशांत सरांच्या केबिनमध्ये बसलेत. त्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे. कसलं डोमलाचं डिस्कशन करतायत? या लोकांना ना वेळेची काही किंमतच नाही बापट. स्वतःच्याही नाही, दुसऱ्याच्याही नाही. रात्र रात्रभर दारू ढोसायची, सकाळी उशीरा उठायचा. एवढी मोठी कंपनी उभी केली मी, मला मला इथे येऊन बसावं लागतं आजही. विठ्ठल हा बाबा, याच या सगळ्या गोष्टीतून मार्ग दाखव रे तू. बरं ते इंटरव्ह्यूला आलेले कॅन्डिडेट साहेब, मुली तर केव्हाच्या येऊन बसले आहेत, इंटरव्ह्यूची वाट बघत आहेत त्या. बघा काय, मला वाटतं बापट इंटरव्ह्यू मला सुरू करावा लागेल. तुम्ही काम करा, तुम्ही वा पुढं, मी येतो. हो सर, चालेल. हाय जीजू. त्यातल्या त्यात बरी आहे. 15 दिवसांसाठी ठीक आहे. 15 दिवसांसाठी बरीच आहे. आपल्याला सेक्रेटरी म्हणून हीच पाहिजे. दिली 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 ना. कशी, कधी, केव्हा? मी सांगितलं ना दिली. हो तुम्ही सांगताय ठीक आहे. ओ तो म्हातार ऐकेल का? म्हाताऱ्याच काय, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? विश्वास आहे. काय की ना, एक मिनिट. हॅलो, ओळखलंस? हा रमेश बोलतोय. आपण कोण? नागेश बोलता, तुझं कर्जदाता. एक मिनिट प्रशांत. आलो मी. आलो आलो जीजू, आलो काय? हॅलो. हा नागेश भाई बोला. तुम्हाला विसरून कसं चालेल? तुमचे पैसे द्यायचे ना, लक्षात आहे माझ्या. थोडे दिवस थांबा, देतो. अरे पैसे काय पळान जातात? मी तुका फोन कशासाठी केलाय माहिती आ? तुका एक स्टोरी सांगायची असा. गोष्ट. गोष्ट? हा. एक सिटी होती, त्या सिटीत एक बाई राहत होती. ती बाई सकाळ संध्याकाळ दारू पियायची. आता दारू पियायची म्हटल्यानंतर पैसे होयो. आता पैसा आणणार काय ना. त्या सिटीत एक पोरगो राहत होतो. तो पोरगो स्वतःच्या हिमतीवर पैसे कमी होतो आणि लोकांका व्याजान पैसे देत होतो. एकदा काय झाला, या बाईन त्या पोराकडनं पैसे घेतल्यान. आता व्याजान म्हटल्यानंतर दिल्या पोरान. आज देत, उद्या देत, बाई देऊकच राजी नाही. मग या परान काय केल्यान? एक दिवशी त्या बाईचो गेम केल्यान.
तो पोरगो कोण होतो माहिती आहे? मी सावता होतोय, माझी सख्खी आय होती आय. मग आता ध्यानात दिली ना स्टोरी? हा हा हा. चल ठेव फोन. बाय. काय झालं? त्या नागेशचा फोन होता. तो जुगारवाला भाई. अरे धमकी देतोय, उधारी आहे ना माझी त्याच्याकडे, पैसे कुठून देऊ काही समजतच नाही. तेच, पैसे कुठून देणार आहात? तो म्हातारा इथे आपल्याला एक फुटकी कवडी सुद्धा देत नाही. आय एक आयडिया आहे. काय सांगतो नंतर, आधी हे इंटरव्ह्यू संपून येऊया. चल. प्रशांत काय हे, तुझ्या सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यू आहे, तूच उशिरा. नाही ते काय जीजू, एक कोटेशन आलं होतं ते चेक करत होता मी दोघेही, म्हणून उशीर झाला. सॉरी सॉरी. मिस्टर बापट कंटिन्यू. मिस कायरा, तुम्ही स्वतःबद्दल काही सांगा. मी मुंबईमध्ये बॉर्न झाले, तिथेच वाढले. सेक्रेटरीसाठी कोणता कोर्स नाही केला, बट आय हॅड टाईम इन माय हँड, सो थॉट की देऊन पाहू इंटरव्ह्यू. एनिवे मला सांगा, डिक्टेशन घेताना समजा तुमच्याकडून एखादा शब्द राहिला किंवा तुम्हाला एखादा शब्द ऐकू आला नाही, तर त्यावेळी तुम्ही काय कराल? हल्ली इतके सारे ॲप आलेत, डिक्टेशन कोण देत? क्या बात आहे, इनोव्हेटिव्ह, व्हेरी इनोव्हेटिव्ह. म्हणजे अशा माणसांचीच आमच्या कंपनीला गरज आहे. मिस कायरा. कायरा, मिस कायरा. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. बाप, मिस कायराला अपॉइंटमेंट लेटर आणि ऑफर लेटर देऊन टाका. तुम्ही येऊ शकता. कसं आहे, सेक्रेटरी प्रशांतसाठी निवडायची आहे, त्यामुळे या बाबतीत त्याचं मत घेणं पण महत्त्वाचं आहे. जीजू म्हणाले ते मान्य आहे मला. चल. पण साहेब आणखी एक कॅन्डिडेट राहिली आहे. अरे मग बोलून घ्या. तुकाराम. कशाला? फॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी. नेक्स्ट. ऑफकोर्स ही इज राईट. मे आय कम इन सर? या. हा मिस्टर बापट कंटिन्यू. तुमचं नाव? सर मी सुमन. मी सुमन, तुम्ही स्वतःबद्दल म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल काही सांगा. सर मी मुळात नगरची, पण मी लहान असतानाच माझे आई बाबा गेले, त्यानंतर मी पंढरपूरला माझ्या मामाच्या इथे राहून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. मिस जे काय असेल ते सेक्रेटरी हा कंपनीतला एक महत्त्वाचा व्यक्ती असतो आणि व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन, ज्याला कंपनीचे सगळे सिक्रेट्स माहीत असतात. मला सांगा याची काय गॅरंटी की तुम्ही आमच्या कंपनीचे सिक्रेट्स दुसऱ्या कंपनीला नाही देणार? नाही सर, मी असं अजिबात नाही करणार. नाही मी म्हणताय मला गॅरंटी हवी आहे. गॅरंटी काय सर? कारण मी एक माळकरी आहे. सो जशी माझी माझ्या विठ्ठलावर श्रद्धा आहे, तशी श्रद्धा मी माझ्या कामावर ठेवून माझं काम करेन. शहरात एवढ्या कंपन्या आहेत, मग आमचीच कंपनी का निवडली? सर मी बाकी कुणाबद्दल काहीच बोलणार नाही, पण देशमुख इंडस्ट्री ही एका वारकरी पंथाच्या विचारांवर चालते आणि मी स्वतःही एक माळकरी आहे. तुमच्या घरी कोण कोण असत? सर म्हटलं तर कोणीच नाही आणि म्हटलं तर सगळेच. म्हणजे? सर जसं की मी सांगितलं, माझे आई वडील वगैरे कोणीच नाही. सर लहान असताना शाळेत मुली नेहमी असं म्हणायच्या, माझी आई अशी, माझे बाबा असे, माझा भाऊ असा, माझी बहीण अशी.
त्यावेळेस फार वाईट वाटायचं सर. सर पण त्यावेळेस ना आमच्या गावात एक कीर्तनकार आले होते आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनात असं सांगितलं की विठ्ठल हाच साऱ्या जगाचा माऊली आहे, तसाच तो रखुमादेवीवरू बापसुद्धा आहे, तोच भाऊसुद्धा आहे आणि बहीणसुद्धा. काय सांगू सर, तशीच धावत धावत घरी गेले आणि विठ्ठलाला राखी बांधली. त्या क्षणी माझं अनाथपण संपलं. सर त्या दिवसापासून दरवर्षी मी वारीला न चुकता जाते आणि रक्षाबंधनाला माझ्या विठुरायालाच राखी बांधते मी.